हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे बघूया. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खूप छान आहे, तर नक्की बघा. चला मग. आणि ना बाहेर आता खूप असा पाऊस आहे आणि आज संडे आहे, तर आम्ही आधीच प्लॅनिंग केलं होतं की आम्ही मराठी मराठी ताई आहेत ना, आम्ही सर्वजण शॉपिंगसाठी जाणार आहे. आणि आता प्लॅनिंग तर केलं सगळ्या, म्हणजे फौजींना वगैरे मी आधीच सांगितलं होतं की मी जाणार आहे. फौजींनी पण थोडा टाईम काढला आहे आणि आता जायची वेळ आली तर अचानक खूप असा पाऊस आला आहे. पर सगळे आता म्हणतात प्लॅनिंग केलं आणि खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललं होतं जायचं आणि फायनली तो दिवस आला आणि त्या दिवशी पाऊस. आणि आता आठवडा झाला एवढं छान ऊन पडत होतं आणि आजच बघा किती असा पाऊस आहे. पण चला सगळे म्हणतात जायचं कारण परत टाईम भेटणार नाही, कारण असं तर फौजींनी सगळ्यांनी सांगून थोडा टाईम घेतला आहे, कारण मुलांना नेणार नाही, मुलांच्या जवळ फौजी वगैरे थांबतील सगळे. तर चला मग आणि आता आमचं शॉपिंग कसं कसं आहे दाखवतो, पावसामध्ये आम्ही चाललो आहे. तर चला आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आमची शॉपिंग काय काय आहे चला दाखवतो. आणि मुलं वगैरे फौजींमध्ये आहेत, आता आर्नव तर बसलाय, कुणाला झोपवलंय. चला मग जाऊया. आता ताई थंडीचं एवढं आधीच तब्येत खराब, सर्दी आहे ना जरा. चला मग या लवकर. आणि चला मग आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. आणि मी काही जास्त म्हणजे तामझाम नाही, साधं सिम्पलच आहे, कारण असं तर बाहेर एवढा पाऊस आहे तर काय जास्त चांगला ड्रेस वगैरे नाही घातला. कॅप घातली, स्वेटर घातलं, पर्स घेतली आणि छत्री घेतली. छत्री गरजेचं आहे कारण पाऊस आहे तर छत्री तर पाहिजेच. चला मग. हा काय आणलं तर त्यात ठेवायला येईल ना, रिकामी करून दे. आणि मी ना बॅग घ्यायलाच विसरलो, जर काय घेऊन आलो तर बॅग मध्ये टाकता येईल. आरण देतोय बॅग. चला मग जाऊया. समोरच्या ताई पण मराठीच आहेत, त्या पण येत आहेत. आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये पण एक मराठी ताई आहेत, त्या येत आहेत. आम्ही तिघी जणी चाललोय, बघूया आता आज पावसामध्ये कशी होती शॉपिंग. चला मग. सापडली का बा? आणि बघा पाऊस आहे, जास्त नाही, थोडा थोडा आहे. चला मग जाऊया आता ताई या. मी छत्री वित्री घेऊन चाललोय आता शॉपिंगला. चला मग. गेटवर न पाठवतात की पण आपल्याला बस मी न उघड होते आता अशा पावसामध्ये बस वगैरे. आणि चला मग आता आम्ही निघालो आहे शॉपिंगसाठी. आणि पाऊस वगैरे होताच त्यामुळे सगळ्यांनी छत्र्या वगैरे घेतल्या होत्या. आणि आज ना वातावरण खूपच खराब झालं होतं आणि आम्ही खूप दिवस झालं जायचं जायचं म्हटलं आणि आज तो दिवस आला आणि वातावरण एवढं खराब होतं. फौजी वगैरे पण म्हणत होते नका जाऊ, परत कधी तर जावा, पण परत फौजींना टाईम भेटणार नाही, त्यामुळे चला म्हटलं आजच जाऊया. आणि आता आम्ही सगळेजण चाललो आहे शॉपिंगला. चला मग आता दाखवतो काय काय शॉपिंग आहे. आणि त्याच्यानंतर ना इथं बस स्टॉप वगैरे आहे, तिथं आम्ही थांबलो होतो. आणि पाऊस खूप असल्यामुळं गाड्या वगैरे काही थांबतच नव्हत्या, आम्ही खूप वेळ इथं थांबलो होतो तर गाड्याच काही थांबल्या नाहीत. चला मग बघूया आम्हाला कधीपर्यंत गाडी भेटते. बस नाही आहे आज, माहिती आहे शिकवा. एक तर एवढ्या दिवसात ना टाइम नाही आला. चालत लय लांब आहे होत आहे. आणि आम्ही असं रोडवरती उभा राहिलो होतो तर सगळे लोक आम्हाला बघत होते की एवढ्या पावसातून निघाल्यात तरी कुठं, तर आता काय करता जायचं तर होतं. चला मग आमची फायनली आली. काय घ्या बस. चला मग आता आम्ही रिक्षामध्ये बसून चाललो आहे शॉपिंगला. चला मग तुम्ही पण.
आणि एक तरी पावसामुळे लय हे झालंय ना, म्हणजे असं गर्दी गर्दी ट्रॅफिक पण झालंय. आणि मार्केटमध्ये पोचल्यानंतर ना मी पहिल्यांदा मेडिकलमध्येच गेलो, कारण मला हलकेसं असं ताप वगैरे वाटत होता आणि थोडी सर्दी वगैरे पण वाटत होती. तर म्हटलं आता वाऱ्यामध्ये फिरलो आहे तर आणि जास्त होईल, त्यामुळं औषध वगैरे घेऊन जाऊया. आणि मार्केट जास्त आतमध्ये गर्दी आहे ना, तिथं मेडिकल वगैरे नाहीत, तर इथं बाहेरल्या साईडलाच होतं मेडिकल. तर म्हटलं चला जाता जाता पहिलं औषध वगैरे घेऊन जाऊया, आणि मला सर्दी जास्तच प्रमाणात होईल कारण आता पावसात वगैरे फिरलो आहे म्हटलं सर्दी थोडी थोडी होती आणि जास्तच होणारच. तर मी औषध वगैरेच घेऊन गेली घरी. चला मग आता मी सगळे औषध वगैरे घेतो, त्याच्यानंतर काय काय शॉपिंग आहे दाखवतो. हा ठीक कर. आणि चला मग आता तुम्हाला मी मार्केट फिरवतो, आणि हे मार्केट आहे मेन मार्केट इथलं. चला मग जाऊया आपण. डिजाइन है क्या? जो ये वाले लगाए ये फुल में नहीं है क्या? और क्या फुल में नहीं है? पैंट लग रहा है यार, वहां से लाइन फिक्स करा रहा है. बूट का तो सुन ना, दस हीरो कपड़े ये कुछ है होता है भैया. नहीं है कोई. हां हां आ गया. आणि इथं ना मी फौजींसाठी शर्ट वगैरे घेतला होता. हां फौजींसाठी शर्ट घेतला होता, आता त्याचंच बिल वगैरे द्यायचं चालू होतं इथं. आणि इथं असं खूप छान छान कपडे होते, एकदम ब्रँडमध्ये होते, छान होते कपडे सगळे. तर मी फौजींसाठी इथून शर्ट घेतला होता. आणि आम्हाला सगळ्यांना स्वेटर्स वगैरे पण घ्यायचे होते, पण कसं सगळ्यांना चॉईस वेगवेगळी असल्यामुळे एका ठिकाणी सगळ्यांना पसंतच यायची नाहीत, कुणाची वेगळी चॉईस तर कुणाची वेगळी. तर आता मी इथं फौजींसाठी शर्ट वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण थोडा वेळानं मग दुसऱ्या दुकानात वगैरे जाऊन आपण शर्ट स्वेटर वगैरे बघूया. आणि आता इथं झालं माझं घेऊन, चला मग आता आपण जाऊया. आणि त्या शॉपमध्ये आमचे काम झाल्यानंतर आम्ही या दुसऱ्या शॉपमध्ये आलो होतो. सॉरी. आणि इथं ना मला स्वेटर हे आवडलं होतं, पण ह्याचं हाईट थोडीशी कमी होती, म्हणजे शॉर्ट होतं, मला लॉंगमध्ये पाहिजे होतं. तर मी त्या भैयांना विचारत होते अजून काही व्हरायटी असला तर दाखवा. कधी कधी असं होतं स्वेटर आवडायचं पण ते शॉर्ट असायचं, असं कधी आवडत नव्हतं. असं म्हणजे खूप असे प्रॉब्लेम्स येतात आणि खूप वेळ होतोय मग अशाच गोष्टींना. आणि आम्हाला घरी जायला पण खूप वेळ झाला. त्याच्यानंतर तर आम्ही शूजच्या दुकानात आलो होतो, कारण थंडी आहे तर शूज वगैरे पाहिजे. ती त्या ताई वगैरे आधी चॉईस करत होत्या शूज, त्याच्यानंतर मी पण बघेन. चला मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आणि आणखी शॉपिंगचा व्हिडिओ आहे पण खूप मोठा होतोय, त्यामुळे मी उद्याच्याला दाखवेन ती तुम्हाला व्हिडिओ. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप छान असं सरप्राईज आहे, तर नक्की बघा उद्याचा पण व्हिडिओ. चला मग भेटूयाच्याच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला ओके बाय. जय महाराष्ट्र.